नमस्कार, इंडिया न्यूज 21 मध्ये आपले स्वागत। चिमूर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने रोजगार दो अभियान आंदोलन नुकतेच पार पडले। माननीय अविनाश भाऊ वारजूरकर, माजी आमदार तसेच माननीय सतीश भाऊ वारजूरकर, काँग्रेस कमिटी गटनेता चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रशांतजी डवले युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष चिमूर तसेच संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात रोजगार दो अभियान आंदोलन करण्यात आले, तसेच अनेक मागण्या सुद्धा करण्यात आले आणि या संबंधीचे संपूर्ण निवेदन माननीय तहसीलदार चिमूर यांच्याकडे यांना देण्यात आले। या संबंधी संपूर्ण वृत्तांकन जाऊन घेऊया। मी निकेश अरुणे, इंडिया न्यूज 21, जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर। नमस्कार, मी प्रशांत धनराज दवले, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष चिमूर, जिल्हा चंद्रपूर। मी माझ्या चिमूर विधानसभेच्या माध्यमातून आज मोदी सरकारला म्हणजे BJP सरकारला हे प्रश्न विचारतोय की त्यांनी जे 20 लाख करोड आम्हाला बेरोजगार लोकांना रोजगार देणार होते ते 20 लाख करोड रोजगार कुठं गेले? त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये परप्रांतीय खूप कंपन्या होऊ घातलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत। त्या कंपन्यांमध्ये कोणते लोक कामाला लागले आहेत व कोणते नाही, कारण आमचा बेरोजगारांची संख्या ही कमी होत नसून दिवसेंदिवस वाढत आहे व गेल्या 60 ते 65 वर्षामध्ये कधी अशी बेरोजगारी आमच्या देशाने बघितली नाही, अशी बेरोजगारी आज आम्ही आमच्या भारतामध्ये बघत आहोत। आणि या बेरोजगारीच्या कारणामुळे, या बेरोजगारीच्या मुद्द्यामुळे आमचा युवक वर्ग हा व्यसनाधीन झालेला आहे आणि व्यसनाधीन होऊन तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे धाव घेत आहे आणि अशामुळे आमच्या देशाची शांतता सुव्यवस्था भंग झालेली आहे। करिता या मोदी सरकारने, या भूबोल सरकारने, थोटाण सरकारने आज केंद्र स्तरावर असा निर्णय घ्यावा की आमच्या भारतातील बेरोजगारांना त्यांना रोजगार प्राप्त करून आमच्या देशातील बेरोजगारी हे नाहीशी करते। आज महाराष्ट्रभर पूर्ण भाजपाच्या केंद्रात आणि केंद्रात सरकार आहे, या सरकारने मागील 5 वर्षात सुशिक्षित बेरोजगारांना व शेतकऱ्यांना कुठलाच आधार म्हणून दिलेला नाही व शेतकऱ्याची व युवक वर्गाची फसवणूक केल्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केंद्रात केलेलं आहे व राज्यात सुद्धा केलं। तशी आमची या युवक काँग्रेस चिंबूर विधानसभेच्या वतीने विनंती आहे की ताबडतोब बेरोजगारांना 12 महिन्याकरिता म्हणजे 1 वर्षाकरिता 6,000 रुपयाचं मानधन तातडीनं मिळवून द्यावं व सुशिक्षित बेरोजगारांना कुठेतरी नोकरीचं उपलब्ध करून द्यावं। मोदी सरकारने सांगितलं होतं मागील 5 वर्षात आमचं सरकार आलं की आम्ही दुप्पट अशा भरत्या करू आणि बेरोजगारांना न्याय देऊ, परंतु आज